नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रियंका. राजकीय वर्तुळातील सर्वात महत्वाची बातमी म्हणजेच राज ठाकरे यांना ईडीची आलेली नोटीस. याबद्दल राजकीय वर्तुळात अनेक चर्चा झालेल्या आहेत, अनेक प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत. मात्र याची पार्श्वभूमी ही 2 ऑगस्ट पासूनच सुरू झाली आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएमच्या विरुद्ध सर्वपक्षीय बैठक पार पडली होती, तेव्हापासूनच राज ठाकरे हे ईडीच्या रडारवरती असण्याची कुजबूज सुरू झाली होती आणि याच कुजबुजीला आज पूर्ण विराम मिळालाय. सर्वात आधी आपण जाणून घेऊयात ईडी म्हणजे काय आहे. ईडी म्हणजे अंमलबजावणी संचालनालय. याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. त्याचबरोबर देशात आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ईडीची स्थापना करण्यात आली आहे. 1 मे 1956 रोजी ईडीची स्थापना करण्यात आली आणि सध्याचे त्याचे संचालक आहेत संजय कुमार मिश्री. ईडीमध्ये चौकशी केली जाते आणि या चौकशी अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास रकमेच्या 3 पट दंड वसूल केला जातो. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोहिनूर स्क्वेअर प्रकरणाअंतर्गत ईडीची चौकशीची नोटीस बजावण्यात आली आहे. ईडीच्या चौकशी अंतर्गत त्यांना 22 ऑगस्ट रोजी ईडीच्या चौकशीला सामोरे जावं लागणार आहे. मात्र या आरोपांमुळे मनसेमध्ये एक वेगळीच प्रतिक्रिया उमटत आहे. मनसे या गोष्टीमुळे आक्रमक झालेली आहे आणि मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहूयात तर ते काय म्हणतात. काय बोलते बघा, विषय असा आहे की या नवीन भारताचे नवीन हिटलर जर कोणी असतील तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. ज्या पद्धतीने रासाहेबाने एक लढा उभा केलेला आहे या हुकुमशाहीच्या विरोधात, ईव्हीएमच्या विरोधात, विरोधी पक्षाला एकत्र आणण्याचं काम रासाहेबाने केलेलं आहे, त्याच्यामुळे 56 इंचाची छाती घाबरलेली आहे. आणि म्हणून ईडी असेल किंवा सीबीआय असेल, सध्या जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते झालेले आहेत, जे स्वायत्त संसदीय भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते झालेले आहेत, त्यांच्यामार्फत अशा पद्धतीने एक सुडाचं राजकारण खेळण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाकडनं होत आहे. पण मला एक इथे आवर्जून नमूद करावं वाटतं की अशा प्रकारच्या कुठल्याही नोटिशीला भीक घालणार नाही हे राजसाहेबांनी अगोदरच सांगितलेलं आहे. तसंच हा जो लढा माननीय राजसाहेबांनी उभा केला आहे, हा लढा अधिकच तीव्र याच्यानंतर होईल याची मला खात्री आहे. भाजप मुद्दाम हे सर्व करते का, दबाव आणण्याचा प्रयत्न करते का? पण दुसरं काय कारण आहे, हे म्हणजे महाराष्ट्रातलं एक शेंबडं बोर सुद्धा सांगेल की आत्ता जी नोटिशीची वेळ आहे विधानसभेच्या 15 दिवस अगोदर, आत्ताच का नोटीस आली? 2016 जर IL/FSच्या अधिकाऱ्यांना अटक केली होती तर मग आत्ता का नोटीस आली? त्यामुळे आपण जर हा पूर्ण वेळ जी साधलेली आहे नोटीस देण्याची ती बघितली, निश्चितपणे एक सुडाचं आणि दबावाचं राजकारण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होता ना. मनोज जोशी यांच्या मुलांची देखील आज चौकशी होते, त्याबद्दल काय? भाजपा सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप मनसे करत आहे. मात्र मनसेचा हा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की जर चूक नसेल तर घाबरून जायचं कारण नाहीये, ईडीची चौकशी आणि भाजपाचा काहीही संबंध नाही. निवडणुका जवळ आल्यामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलवल्यानंतर ते नक्की हजर राहतील, आम्ही सगळे पेपर ईडीला देऊ असं मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलंय. माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मैत्रीपूर्ण असा सल्ला राज ठाकरे यांना दिलाय. घाबरून जाऊ नका, बिनधास्त चौकशीला सामोरे जा असं ते म्हणतायत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आमदार विद्या चव्हाण यांनी राज ठाकरे यांची पाठराखण केली. राज ठाकरे कुणालाच भीक घालत नाही, आम्ही कुणालाही घाबरत नाही, ईडीबीडीला आम्ही मानत नाहीत असा पावित्रा त्यांनी घेतलाय. मोदी आणि शहाचं पितळ उघडं पाडल्यामुळेच राज ठाकरे यांना ईडीची नोटीस बजावली आहे असा घणाघात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या दरम्यान केला आहे. वंचित बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे म्हणाले की भाजपासोबत जे जाणार नाहीत त्यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. राज ठाकरे यांच्या ईडीच्या चौकशीबद्दल त्यांना आधीच संकेत मिळाले होते. केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. मोदी आणि शहा यांच्या हुकुमशाहीबद्दल राज ठाकरे हे ठामपणे उभे राहिले आणि त्यामुळे त्यांना ईडीने नोटीस पाठवली अशी घणाघाती टीका महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तर इकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना राज ठाकरे यांना जी नोटीस पाठवली आहे यात काहीच विशेष वाटत नाहीये, त्यांनी घाबरून न जाता चौकशीला सामोरे जावं असा सल्ला त्यांनी दिलाय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना ईडीची नोटीस बजावल्यानंतर मनसेचा कार्यकर्ता हा खवळलेला आहे, त्यामुळे मनसेचा कार्यकर्ता काहीही करू शकतो. त्यामुळे 22 ऑगस्टला महत्वाचं काम असेल तर घराबाहेर पडा असं सूचक विधान अभिजित फांसे यांनी केलंय.
त्यामुळे आता 22 ऑगस्टला राज ठाकरे हे ईडीच्या चौकशीला हजर राहणार आहेत. त्यानंतर नेमकं काय होणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तोपर्यंत पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र.